मध्य रेल्वेनं लोकलच्या वेगावर 50 ठिकाणी मर्यादा आणली आहे. रेल्वे रुळावरील तांत्रिक बिघाड आणि देखभाल दुरुस्तीसाठी लोकलच्या वेगावर मर्यादा आणण्यात आली आहे. सीएसएमटीला येणाऱ्या धीम्या गाड्या 10 मिनिटं तर जलद लोकल 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. जेलर सिनेमाच्या यशानंतर रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. थलाईवार 171 असं या सिनेमाचं नाव असून सिनेमाचं लेखन दिग्दर्शन लोकेश कंगराज हे करत आहेत. पोस्टर रिव्हील करून या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या रामबन मधल्या राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झालं. यात 4 जणांचा मृत्यू झालाय. या भूस्खलनात एका गाडीचं नुकसान झालं. याच गाडीत हे 4 जण होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बनिहाल भागात झालेल्या या भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आलाय. लिबियात डॅनियल वादळ आणि पावसामुळे दाणादाण उडाली आहे. या वादळी पावसामुळे आतापर्यंत तब्बल 2000 जणांचा मृत्यू झालाय तर हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. या वादळाचा सर्वाधिक फटका डेर्ना शहराला बसलाय. पूर्व लिबिया 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. अकोले तालुक्यातील आढळा धरण भरले. राष्ट्रवादीचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं. आढळा विभागातील गावकऱ्यांनी देवठाण गावापासून ते आढळा धरणापर्यंत वाजत गाजत मिरवणूकही काढली. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणात केवळ 16% पाणीसाठा शिल्लक आहे तर बोरी आणि हरणा नदीचं पात्रही कोरडं पडलंय. सप्टेंबर महिन्यात धरण भरलं नाही तर अक्कलकोट तालुक्यावर भीषण पाणी संकट उभं राहणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे